आहे. बुलढाणा जिल्ह्यातील आता बातमी असून, बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात येणाऱ्या एकफळ या गावातील तरुणांना आता लग्नाची चिंता सतावते आहे. या गावातील फक्त मुलींना स्थळ चालून येत असली तरी तरुणांना स्थळ मिळत नाहीये. गावाला रस्ताच नसल्याने लग्नासाठी मुलगी देण्याचे धाडस कुठल्याही मुलीच्या पित्याने दाखवलेले नाही, त्यामुळे गावातील 40 ते 50 तरुण आजही अविवाहित आहेत. दुसरीकडे गावातील महिला शाळकरी मुले चाकरमानी यांना रोज भाकरीच्या लढाईसाठी जीवघेणा प्रवास करावा लागतोय. जीव मुठीत धरून रेल्वे रुळावरून ये जा करावी लागत असल्याने ग्रामस्थ आता त्रस्त झालेले असून, वर्षानुवर्षांपासून या गावकऱ्यांची हाक ऐकायला कोणीही तयार नसल्याचं दिसून येत आहे. रस्ता नसल्याने रेल्वे रुळावरून जाताना एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. पाहुयात एकफळ वासियांचा जीवघेणा प्रवास आणि त्यांच्या समस्यांचा विशेष वृत्तांत. वापस चालले जातात, कोणी येत नाही. त्याच्यामुळे आमची आग्रहाची विनंती आहे साहेब तुम्हाला की आमच्या गावाला रोड पाहिजे. आम्हाला इकून तिकून जायला असा चान्स नाही आहे. लेकरा पोरायला आम्हाला घेऊन उभं राहावं लागते. म्हणून आमची अशी आग्रहाची विनंती आहे साहेब की तुम्ही आम्हाला हात जोडून तुम्हाला विनंती आहे की आमच्या गावाला रोड पाहिजे. एकपण हे गाव रोडाला जोडलं गेलेलं नाही आहे. खूप साऱ्या समस्या आहेत, त्यातली सगळ्यात महत्वाची म्हणजे शैक्षणिक समस्या. आज कॉन्व्हेंटमध्ये किंवा शेगावला मुलं शिकत आहेत, 6 महिने झाले खालून रस्ता नाही, त्यामुळे मुलं शाळेत येत नाही आहेत. त्यांचं नुकसान शासन कुठल्या माध्यमातून भरून काढणार आहे? दुसरा महत्त्वाची अडचण म्हणजे आरोग्याची आहे की जी प्रायमरी ट्रीटमेंट त्यांना मिळायला पाहिजे ती प्रायमरी ट्रीटमेंट त्यांना मिळत नाही ना. म्हणजे जर एखादं इमर्जन्सी या ठिकाणी आलं तर गाडीवरून मुलं कसे काय घेऊन जातील, हे सगळ्यात महत्त्वाची या ठिकाणी अडचण आहे. तिसरी अडचण ती सामाजिक आहे, ती सामाजिकदृष्ट्या आमच्या गावाकडे बघण्याचा हेतू जो लोकांचा तो वेगळा पडतो. गावाला रस्ता नाही आहे, गावात बरेचसे मुलं त्या ठिकाणी लग्नाचे राहिलेले आहेत. या गावात रात्री बेरात्री प्रसूतीसाठी किंवा रुग्ण असले की बैलगाडी किंवा खाटेवरून टाकून शेगावात आणत असताना संपूर्ण गावकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. यापूर्वीही रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी खांद्यावर बसवून रुग्णालयापर्यंत न्यावं लागतं तर रस्त्याअभावी शिक्षणाची स्थितीही गंभीर आहे. पाऊस आला की त्या दिवशी शाळेला दांडी मारण्याशिवाय विद्यार्थ्यांसमोर पर्याय नसतो, कारण विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ताच नसतो. या गावात रुग्णालय नाही, शाळा आहे ती 4थीपर्यंतच, अंतर्गत रस्ते नाही, नाल्याही नाही. हे गाव वसल्यापासून मूलभूत सेवा सुविधांपासून वंचित राहिलं असून या गावात जाण्यासाठी आजही कोणताच रस्ता नाही, यामुळे येथील लोकांना ये जा करण्यासाठी रोज आपल्या जीवाची बाजी लावावी लागते. रस्ता नाही, आम्हाला रेल्वे पटरीनं जावं लागते. आता हे सर्व लेकरायला शाळा शिकवायला तिकडे नेऊन सोडून येणे नाही मग तसे येतात. मोठी परिस्थिती खराब आहे आमच्या गावातली. काय 2 फुटाचा रस्ता पटरीचा आहे हमेशासाठी. सण 75 वर्ष झाले, आज लोक शासनानं काही पाहिलं नाही आमच्या इकडे. म्हणजे हे काय आमच्यावर अन्याय आहे ना. आमच्या गावावर किती तक्रार दिलेल्यानंतर तरी बी यांना काही अधिकारींना आश्वास नाही झालेलं. आज लोक 3 महिने पहिले बी अजून बी तक्रार दिलेला आहे कलेक्टर साहेबाला, अजून बी काहीच इन्क्वायरी नाही केलेली आहे. आमची तर खूप परेशानी आहे. डिलेवरीच्या बाया सुद्धा जाता येत नाही. शिक्षणाचे लहान लहान मुलं सुद्धा जाणं येणं जमत नाही आम्हाला. इतकी आमची परेशानी आता आम्ही तर आल्यापासून आमची इतकी परेशानी जाणं येण्याची खूपच. जायला यायला रस्ता नाही, काहीच नाही आहे. घरोघर बाळाची पण खूप आम्हाला हे आहे, त्रास आहे जाणं येण्याचा. रेल्वे लाईन आहे जवळ शेजारी, त्या रेल्वे लाईनच्या आम्हाला काही जाता नाही येत, येता नाही येत, खूपच त्रास आहे आम्हाला. पाण्या पावसाचा सुद्धा हे आहे आम्हाला. पावसाळ्याचं पहा जाण्या येण्याची खूप तकलीफ आहे आम्हाला. आमचं एवढं काम झालं बरंच वाटत आम्हाला. जसं आतापर्यंत या गावातील अनेक गावकरी या पुलांचे बळी ठरले आहेत, पण आजतागायत गावासाठी कोणतीही सोय प्रशासनातर्फे करण्यात आलेली नाहीये. गावातील समस्या इथेच संपत नाहीत तर सर्वात महत्वाची समस्या म्हणजे लग्नासाठी मुलगी देण्याचे कोणीही धाडस करत नाहीये. गाव सोडून जर कोणी तरुण राहायला गेला तरच त्याचं लग्न होतं, पण प्रपंचाशी नाळ गावाची जोडली असल्याने आर्थिक गणित जुळत नसल्याने तरुणही गावाबाहेर जाऊ शकत नाहीये, त्यामुळे त्यांचे लग्न होत नाहीये. आज गावातील तरुण लग्नापासून वंचित होत चालले असून अनेकांचं लग्नाचं वय निघून गेलं, पण येणाऱ्या तरुणांची लग्न व्हावीत, गावात लोकांनी लग्नासाठी मुली द्याव्यात यासाठी रस्ता व्हावा म्हणून येथील तरुण शासनाच्या दारी चक्रा मारतायत.
माझी बाई अशी ऑपरेशन होईल असलं तर आम्हाला घरातच मरावं लागते, पण बाहेर निघायचे आम्हाला टाइमच नाही सापडला. तुम्ही मेल्यावर सर आदिवासी हा म्हणता आम्ही कुणी देत नाही तुमच्या गावात. कोण आमची केअर घेते कधी घेता? आमची अर्धी बाई झाली अडी आम्हाली जय विशेष मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.